आमच्या डिजिटल पर्यटन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूची ती घंटीही दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबई सदानकदा गजबजलेलं शहर, गर्दी, वाहतूक कोंडी, प्रदूषण या त्रासापासून थोडा वेळ मुक्ती मिळावी म्हणून आपण जातो लोणावळा किंवा माळशेज या ठिकाणी. असंच एक ठिकाण आहे जे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही खूप कमी लोकांना माहीत आहे, ते आहे तुंगारेश्वर. चला तर आज आपण डिजिटल पर्यटन सोबत तुंगारेश्वर फिरायला जाऊया. तुंगारेश्वर हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असून मुंबईपासून 50 किलोमीटर आणि ठाण्यापासून 35 किलोमीटरवर आहे. गाडी असेल तर उत्तमच. जवळचं रेल्वे स्टेशन आहे वसई रोड. वसई रोडवरून बस किंवा ऑटोनी तुम्ही तुंगारेश्वर देवस्थानच्या कमानीपर्यंत येऊ शकता. तुंगारेश्वर हे राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखलं जातं. तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यानाची उंची 2177 फूट असून वसईमधलं सर्वात उंच डोंगरही आहे. आम्ही ठाण्यावरून सकाळी 8 निघून घोडबंदर मार्गे तुंगारेश्वर देवस्थानच्या कमानीकडे साधारण 1.5 तासात पोचलो. कमानीकडून साधारण 1 किलोमीटरवर वन विभागाचं चेकपोस्ट लागतो. तिथे प्रवेश शुल्क देऊन पुढे जायचं. तुंगारेश्वर मंदिरापर्यंत जाताना तुम्हाला 3 रिव्हर क्रॉसिंग लागतं. चेकपोस्टच्या अगोदरच तुम्हाला पहिला रिव्हर क्रॉसिंग लागेल. राष्ट्रीय उद्यान असल्यामुळे रस्ता पूर्ण मातीचा आहे. पावसात नदीला पाणी जास्त असल्याने इथे येणं टाळावं. चेकपोस्ट पासून साधारण 2 किलोमीटरवर मंदिर आहे. काही वेळातच तुम्हाला दुसरा रिव्हर क्रॉसिंग लागेल. नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट तुमचं मन एकदम प्रसन्न करेल. तिसऱ्या रिव्हर क्रॉसिंग साठी पूल असल्यामुळे तो पार करायला सोपा आहे, पण खूप पावसात पुलावरूनही पाणी वाहते, तर जरा जपूनच पूल ओलांडावा. तर मित्रांनो, जाता जाता जरा मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ. भगवान परशुरामाचं या ठिकाणी वास्तव्य होतं असं तिथले पुजारी सांगतात. त्यांच्या काळी इथल्या गंधाट जंगलात अनेक राक्षस राहायचे. त्यातलाच एक राक्षस होता तुंगा. परशुरामाने तुंगाचा वध केला आणि म्हणून इथे शंकराचं मंदिर बांधलं गेलं. आता आपण पोचलोय मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर. प्रवेशद्वारातून आत गेलात की तुम्हाला समोरच शंकराचं मंदिर दिसेल. त्याच्या शेजारीच हनुमानाचं मंदिरही आहे. परशुरामाने इथे आंघोळ केली तो पवित्र कुंडही इथे आहे. इथे तुम्ही स्नानही करू शकता.
इथून थोड्या पायऱ्या चढून गेलात की जागमातेचं मंदिरही आहे. मंदिर परिसरात माकडांपासून जरा सावधान राहा. शंकराचं दर्शन घेऊन आपण पुढे निघूया. जर तुमच्याकडे गाडी असेल तरच पुढे जाणे सोयीचे होईल. तुंगारेश्वर मंदिरापासून पुढे 5 किलोमीटरवर पेल्लार डॅम व्ह्यू पॉइंट आहे. नावाप्रमाणे इथून तुम्हाला पेल्लार डॅमचं दृश्य दिसतं. पेल्लार डॅम व्ह्यू पॉइंट पासून 1.5 किलोमीटरवर तुंगारेश्वर व्ह्यू पॉइंट आहे. तुंगारेश्वर व्ह्यू पॉइंट वरून तुंगारेश्वर डोंगर, दरी आणि आजूबाजूच्या परिसराचं अप्रतिम दर्शन घडतं. इथून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर अशी होती ही आमची तुंगारेश्वर मंदिराची सहल. जर तुम्हालाही निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही तुंगारेश्वरला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.